नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण महाराष्ट्रातील डोंगर टेकड्या बघणार आहोत त्यानंतर आपण या ठिकाणी दब महाराष्ट्रातील धबधबे बघणार आहोत आणि महाराष्ट्रातील खाड्या बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी हे जे नकाशे आपल्याला अवेलेबल झालेले आहेत हे मनोहर पाटील सर रिलॅव्हल अकॅडमीचे संस्थापक आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संकलन केलं आहे पुष्पा गागरे यांनी तर हे नकाशे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे जे की तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांना महाराष्ट्राच्या भूगोलावरील जे प्रश्न येतात मुख्यतः राज्यसेवा मुख्य असेल पी एस एस टी आय एस ओ कंबाईन ग्रुप सीची मुख्य असेल पोलीस भरती तलाठी सेवा इतर सगळ्या परीक्षा कोणतीही परीक्षा घ्या ज्या परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा भूगोल असं सिलेबसमध्ये म्हटलेलं आहे त्या परीक्षांना उपयुक्त असे हे नकाशे आहे आणि मित्रांनो महाराष्ट्राचा असेल किंवा भारताचा असेल किंवा जगाचा असेल तुम्ही भूगोलाचा जर अभ्यास करत असाल तर नकाश्यांच्या शिवाय अभ्यास करू नका नकाशे जर व्यवस्थित तुम्ही अभ्यासले मित्रांनो तर तुमचे त्या ठिकाणी ते ती मुद्दे तोंडपाठ होतात आणि आपल्याला या ठिकाणी तोंडपाठ करून घ्यायचा आहे महाराष्ट्राचा भूगोल तर बघा या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलामधील महत्त्वाचे डोंगर आणि टेकडे येथे बघायचे आहेत मी यश टी आय रोहिदास चोंदी पाटील मित्रांनो अत्यंत इंटरेस्टिंग आपण या ठिकाणी समजून घेत जाणार आहोत कशा अँगलने कोणत्या पद्धतीने हे मुद्दे लक्षात ठेवायचे बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये अस्तंबा डोंगर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आपण बघतो खान्देश किंवा नाशिक विभागातील एक महत्वाचा जिल्हा आहे नंदुरबार मित्रांनो नंदुरबारचे नंदुरबारचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी साक्षरता असलेला जिल्हा सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून आपण नंदुरबारला ओळखत असतो इथलचं जे हे आस्तंभा डोंगर आहे याची उंची बघा तेराशे पंचवीस मीटर इतकी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर धुळे जिल्हा आहे धुळे धुळे जिल्ह्यात जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी गाळणा डोंगर तुमच्या लक्षात येतील धुळे जिल्ह्यामध्ये त्यानंतर नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सातमाळा डोंगर रांग आपण बघतो आहे नाशिक जिल्ह्यातील ही नीट लक्षात ठेवा सातमाळा डोंगर आपल्याला माहीतच असतात इथे सप्तशृंगी वगैरे आहेत नाशिकमधील ते महत्त्वाचे आहे त्यानंतर औरंगाबादमधील मित्रांनो जे की जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट झाले दोन ठिकाणं आहेत ते म्हणजे एक अजिंठा डोंगर रांग औरंगाबाद जिल्ह्यामधील आणि दुसरी वेरुळ डोंगर रांग तुम्ही जर हे नकाशांमध्ये व्यवस्थित पाहत गेले मित्रांनो वारंवार जर रिव्हिजन याची करत गेलात तर तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही नक्कीच तुमचे प्रश्न या ठिकाणी बरोबर येण्याचे चान्सेस खूप मोठे वाढत जातील पुढे जर आपण थोडंसं विदर्भाकडे गेलो तर इथं जे दोन जिल्ह्यामधील दोन टेकड्या फार महत्त्वाच्या आहे आणि जे अमरावती जिल्हा आहे अमरावतीमधील गाविलगड टेकड्या मित्रांनो परीक्षेला विचारल्या गेलेल्या आहेत यापूर्वी गाविलगड डोंगर किंवा गाविलगड टेकड्या कुठे आहे हा प्रश्न विचारला गेलेला आहे त्यानंतर गरमसूर टेकड्या आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये यासुद्धा अत्यंत महत्वाच्या अशा टेकड्या गरमसूर टेकड्या कोणता जिल्हा तर वर्धा जिल्हा बघा गाविलगड अमरावती गरमसूर वर्धा त्यानंतर मित्रांनो इथे खाली दोन जिल्हे आहेत मराठवाड्यातील हे जिल्हे प्रशासकीय विभाग जर म्हटला तर औरंगाबाद प्रशासकीय विभाग तुम्ही याच्या आधीची व्हिडिओ बघितली असेल आपला प्रशासकीय विभागावरील व्हिडिओ खूप गाजतो आहे तुम्हाला इथे एक प्रश्न विचारतो मी की औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि किती जिल्हे आहेत दुसरा एक प्रश्न विदर्भा संदर्भातला विदर्भामध्ये दोन प्रशासकीय विभाग आहे त्या दोन प्रशासकीय विभाग कोणते आणि त्याच्यामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश आहे नक्की तुम्हाला याच्या आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तर देता येतील माहीत असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो आणि व्हिडिओ जर पाहिला नसेल तर खाली प्लेलिस्टमध्ये महाराष्ट्राचा भूगोल म्हणून जी प्लेलिस्ट आहे त्यावर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तो व्हिडिओ बघू शकतात बघा इथे जर तुम्ही बघितलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली डोंगर आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड डोंगर आणि निर्मल डोंगर आहेत नांदेड जिल्ह्यातील मुदखेड डोंगर आणि निर्मल डोंगर रांगा या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे दोन महत्त्वाचं हो, आहे बघा या ठिकाणी निर्मळ डोंगर रांगावर प्रश्न विचारला गेला आहे पोलीस भरती असेल तलाठी ग्रामसेवक या ठिकाणी हे प्रश्न आलेले आहेत आणि त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पूर्व महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्रातील मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील दरेगसा टेकड्या कोणत्या गोंदिया जिल्ह्यातील दरक असा टेकड्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे गडचिरोली जिल्ह्यातील तीन टेकड्या किंवा डोंगर आपण म्हणू गडचिरोली या नावावरून तुमच्या चिरोली, चिरोली टेकड्या तर तुम्हाला लक्ष ठेवायला अवघड नाही आहे त्यानंतर सुरजागड डोंगर आणि भामरागड डोंगर हे दोन डोंगर तुम्हाला गडचिरोलीमध्ये लक्षात ठेवायचे आहे अशा पद्धतीने महाराष्ट्रातील डोंगर आणि टेकड्या आपण या ठिकाणी बघतो आहे अत्यंत महत्त्वाच्या आणि तुम्हाला नक्कीच आगामी परीक्षांमध्ये खूप उपयुक्त ठरणाऱ्या अशा या डोंगर रांगा आणि टेकड्यासंदर्भातला हा व्हिडिओ आहे मित्रांनो अशा पद्धतीने या ज्या डोंगर रांगा आणि टेकड्या आहेत या तोंडपाड तुमच्या होतं आहेत तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका या ठिकाणी आपण थांबूया आणि जे पुढचे टॉपिक सांगितलेले आहे तुम्हाला महाराष्ट्रातील धबधबे महाराष्ट्रातील खाड्या महाराष्ट्रातील इतर पर्वतरांगा ते आपण पुढील टॉपिकमध्ये बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद